नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर बघा, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, ओके, लेक्चर नंबर 3. ठीक आहे, या लेक्चरमध्ये आपण प्रिव्हियस इयर जे काही महाराष्ट्र सीईटी म्हणा किंवा नीटले आलेले क्वेश्चन्स आपण बघण्याचा प्रयत्न करूया. या लेक्चरमध्ये आपण 3 क्वेश्चन्स डिस्कस करूया. बघा, जो काही पहिला क्वेश्चन आहे, नीट 2017 आलेला क्वेश्चन आहे आणि अतिशय इझी आहे. ओके, म्हणजे या क्वेश्चनमध्ये असं खूप काही नाही आहे, जस्ट बेसिक बेसिक जर गोष्टी माहिती राहिला तर हा क्वेश्चन आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. बघा, अ गॅस मिक्सचर, ओके, गॅसचं मिक्सचर आहे, कन्सिस्ट ऑफ 2 मोल ऑफ ऑक्सिजन गॅस, ठीक आहे, O2 म्हणजे काय ऑक्सिजन, अँड 4 मोल ऑफ एरगॉन ॲट अ टेम्परेचर T, ठीक आहे, एका म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचरला. समजा हे आपण एक कंटेनर केला, या कंटेनरमध्ये टेम्परेचर T आहे, ठीक आहे, N=2 मोल आपण घेतले ऑक्सिजन मॉलिक्युल्स आणि N=4 मोल आपण घेतले ॲरगॉन मॉलिक्युल्स, काही हरकत नाही, ठीक आहे, टेम्परेचर टीला. निग्लेक्टिंग ऑल द व्हायब्रेशनल मोड्स, तुम्हाला माहीत आहे की व्हायब्रेशनल मोड कशाशी रिलेटेड आहे, डिग्री ऑफ फ्रीडममध्ये. समजा मोनोॲटॉमिक गॅस आहे, ठीक आहे, मोनोॲटॉमिक गॅससाठी डिग्री ऑफ फ्रीडम राहते 3. जर व्हायब्रेशनल मोड जर आपण कन्सिडर केले तर 2 डिग्री ऑफ फ्रीडम काय होते, ॲड, म्हणजे मोनोॲटॉमिकसाठी डिग्री ऑफ फ्रीडम किती झाले, 5. पण कधी जेव्हा आपण तो जो काही गॅस आहे त्या गॅसमध्ये आपण व्हायब्रेशनल मोड ॲड करतो तेव्हा, येत आहे लक्षात, व्हायब्रेशनल मोडची कहाणी तुम्हाला लक्षात आली की व्हायब्रेशनल मोड कधी ॲड होतो, जेव्हा त्यांनी आपल्याला सांगतातच की समजा तो गॅस आहे त्याच्यामध्ये व्हायब्रेशनल मोड ॲड कधी करायचं किंवा नाही करायचं, ठीक आहे. कॉमा, निग्लेक्टिंग म्हणजे व्हायब्रेशनल मोड आपल्याला काय करायचं आहे, कम्प्लिटली निग्लेक्ट करायचं आहे. टोटल इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम, या सिस्टमची आपल्याला काय विचारली, टोटल इंटरनल एनर्जी, काही हरकत नाही. बघा, आता आपल्याला इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला माहीत आहे, N×F/2 × RT, ठीक आहे. बघा, इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला पहिला आपण ऑक्सिजनसाठी घेऊया, नंतर तोच फॉर्म्युला सेम कशासाठी घेऊया, आपण एरगॉनसाठी, ठीक आहे. एन म्हणजे इथं नंबर ऑफ मोल्स, F म्हणजे काय, डिग्री ऑफ फ्रीडम, ओके, 2 आणि RT तर काय झालं, कॉन्स्टंट. फक्त आपल्याला काय पाहिजे की जो काही गिवन गॅस आहे, तर बघा आपल्याला पहिले ऑक्सिजन दिलेला आहे, ओके, नंतर दिलेला आहे ॲरगॉन, ठीक आहे. मग बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, बघा हाच फॉर्म्युला आपल्याला ऑक्सिजनसाठी आणि कशासाठी लावायचा आहे, ॲरगॉनसाठी. बघा, हाच फॉर्म्युला मी पहिले ऑक्सिजनसाठी घेऊन घेतो, ठीक आहे. बघा, इंटरनल एनर्जी फॉर ऑक्सिजन, त्यानंतर इंटरनल एनर्जी फॉर काय घ्यायचं, ॲरगॉन, म्हणजे N×F/2 × RT, चला काही हरकत नाही. बघा, नंतर या दोघांची आपण काय करूया, ॲडिशन करूया, ठीक आहे. हा झाला इक्वेशन नंबर 1 म्हणा, याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. नंतर दोन्ही इक्वेशनची काय करू, आपण ॲडिशन करूया, ओके. देअरफोर इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टम इज इक्वल्स टू इंटरनल एनर्जी फॉर ऑक्सिजन प्लस इंटरनल एनर्जी ऑफ ॲरगॉन, ठीक आहे, इक्वेशन नंबर 3. म्हणजे या इक्वेशन नंबर 3 आपल्याला इंटरनल एनर्जी ऑफ ऑक्सिजन आणि इंटरनल एनर्जी ऑफ ॲरगॉन या दोघांची व्हॅल्यू टाकून आपण फायनली फाइंड आउट करू शकतो. बघा, आता आपण सर्वप्रथम काय बघूया, ओके, ऑक्सिजनसाठी बघा, ओके, ऑक्सिजनसाठी बघा, तुम्हाला जो काही ऑक्सिजन, इथं बघा, ऑक्सिजनसाठी नंबर ऑफ मोल्स किती दिला आहे तुम्हाला, 2, तर 2 लिहून टाका, चला, ओके. डिग्री ऑफ फ्रीडम ऑक्सिजनसाठी, ऑक्सिजन हा एक डायटोमिक गॅस आहे, ठीक आहे, आणि डायटोमिक मॉलिक्युल आहे, डायटोमिक मॉलिक्युलसाठी डिग्री ऑफ फ्रीडम राहते 5, ठीक आहे, डिवायडेड बाय 2×RT+, ठीक आहे. त्यानंतर बघा, नंबर ऑफ मोल्स फॉर ॲरगॉनसाठी दिलेला आहे 4, ठीक आहे. ॲरगॉन हा एक मोनोटॉमिक मॉलिक्युल आहे, त्याच्यामुळे डिग्री ऑफ फ्रीडम राहते 3×2×RT. बस यांचं काय ना, तुम्हाला सरळ सरळ आता काय करायचं आहे, ॲडिशन. बघा, इथे 2-2 कॅन्सल झाला, बेदुनी 4-2 भाग गेला, इथं काय उरला, 5×RT+3×2=6 म्हणजे 6×RT, ठीक आहे. 5 आणि 6 किती झालं, 11×RT. दिस इज युअर टोटल इंटरनल एनर्जी, ओके, अ गॅस कन्सिस्टिंग द मिक्सचर ऑफ ऑक्सिजन अँड ॲरगॉन, म्हणजे जी काही टोटल एनर्जी या सिस्टमची यायला पाहिजे, किती यायला पाहिजे, 11×RT. बघा, तुम्ही ऑप्शन नंबर 4 बघू शकता, 11×RT, म्हणजे अतिशय इझी, ओके, म्हणजे या क्वेश्चनमध्ये खूप काही, म्हणजे असा क्वेश्चन तुम्हाला महाराष्ट्र CET पण देऊ शकतात, ओके. म्हणजे हा नीट 2017 आलेला क्वेश्चन आहे, पण क्वेश्चनची खूप काही डेप्थ नाही आहे, म्हणजे डेप्थमध्ये तुम्हाला जाऊन काही करायचंच नाही, ओके. फक्त तुम्हाला इंटरनेचा फॉर्म्युला माहिती पाहिजे, N×F/2 RT, तोच फॉर्म्युला ऑक्सिजनसाठी, तोच फॉर्म्युला ॲरगॉनसाठी, कारण की फॉर्म्युल्यामध्ये नंबर ऑफ मोल्स आणि आपल्याला डिग्री ऑफ फ्रीडम विथ रिस्पेक्ट टू जो काही गॅस मॉलिक्युल दिले आहेत ते पुटअप करून व्हॅल्यूज काढायचे आणि दोघांचं ॲडिशन करायचं, क्लिअर.
ओके म्हणजे अशा या क्वेश्चनची लेवल आहे महाराष्ट्र सी ई टी सारखी आहे. आणि असा क्वेश्चन म्हणजे महाराष्ट्र आता काय करणार, महाराष्ट्र सी ई टीवाले काय करतो, हाच क्वेश्चन करू शकतो. तुम्हाला ऑक्सिजन आणि जो काही आर्गॉन मॉलिक्यूल दिलेला आहे तो चेंज करू शकते, हेलियम किंवा हायड्रोजन देऊ शकतो, काही करू शकतात. ठीक आहे, आता इथं समजा एक डायॲटॉमिक होता, एक मोनॲटॉमिक होता, मे बी दे कॅन यूज पॉलिॲटॉमिक अँड डायॲटॉमिक, असे काही कॉम्बिनेशन्स यूज करून हा क्वेश्चन पुन्हा तयार करू शकतो, काही मोठी गोष्ट नाही. इथं लक्षात, त्यानंतर बघा नीट 2019 आलेला क्वेश्चन, म्हणजे हाही क्वेश्चन जर तुम्ही बघितला, याही क्वेश्चनची खूप काही डेप्थ नाही आहे. जर तुम्हाला छोटे 2-3 बेसिक जर फॉर्म्युले माहीत राहिले तर हाही क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. बघा नीट 2019 म्हणजे अतिशय रिसेंट क्वेश्चन आहे. बघा द व्हॅल्यू ऑफ गामा इक्वल्स टू सी पी बाय सी व्ही. आपल्याला माहीत आहे की जो काही गामा राहतो, ॲडियाबॅटिक रेशो, गामा मीन्स ॲडियाबॅटिक रेशो किती राहतो, सी पी अपॉन सी व्ही. आणि त्यांनी तिथं दिलेलं पण आहे, सी पी इज नथिंग बट मोलर स्पेसिफिक हिट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड सी व्ही इज नथिंग बट मोलर स्पेसिफिक हिट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. गामाची आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे की गामा इक्वल्स टू काय राहतो, ॲडियाबॅटिक रेशो सी पी अपॉन सी व्ही, काही हरकत नाही. ओके, फॉर हायड्रोजन, ओके म्हणजे गामा आपल्याला कोणाकोणासाठी फाईंड आउट करायचा, हायड्रोजनसाठी, आफ्टर दॅट हेलियम, ओके अँड अनादर डायटोमिक गॅस, ओके अनादर डायटोमिक गॅस ज्याला आपण एक्सने डिनोट केलं आणि त्याच्या रिलेटेड ब्रॅकेटमध्ये माहिती दिली आहे, हुज मॉलिक्युल्स आर नॉट रिजिड बट हॅव अन ॲडिशनल व्हायब्रेशनल मोड. ठीक आहे, मी तुम्हाला मागेही सांगितलं आत्ता या एक्झाम्पलमध्येच की व्हायब्रेशनल मोडची माहिती याच्यासाठी देतात की डिग्री ऑफ फ्रीडममध्ये ते दोन व्हायब्रेशनल, समजा डिग्री ऑफ फ्रीडम आहे मोनॲटॉमिक गॅस आहे, समजा तो व्हायब्रेशनल मोड, त्याच्या व्हायब्रेशनल मोडचे जर डिग्री ऑफ फ्रीडम ॲड करायचे आहे तर त्याच्यासाठी माहिती देते. म्हणजे हाही क्वेश्चन डिग्री ऑफ फ्रीडमवरच रिलेटेड आहे असं आपल्याला लक्षात येते. ओके, आर रिस्पेक्टिवली इक्वल्स टू, ओके म्हणजे आपल्याला काय ना, जो काय ॲडियाबॅटिक रेशो आहे, ॲडियाबॅटिक रेशो सुरुवातीला आपण हायड्रोजनसाठी काढू, नंतर हेलियम ॲटमसाठी काढू. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला एक अनादर आयडियल डायटॉमिक गॅस दिलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला डिग्री ऑफ फ्रीडम काढताना ॲडिशनल व्हायब्रेशनल मोड काय करायचे, ॲड करायचे. इतका सोपा क्वेश्चन आहे. ठीक आहे, बघा आता गामाची जी काही व्हॅल्यू राहते 1+2/f, बघा ही व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवावी लागते. गामा इक्वल्स टू तुम्हाला माहिती आहे सी पी अपॉन सी व्ही. आता बघा सी पी आणि सी व्हीच्या जेव्हा आपण व्हॅल्यू पुट करतो तेव्हा 1+2/f ही व्हॅल्यू डेव्हलप होते. बघा एकदम सिंपल आहे, बघा गामा इक्वल्स टू सी पीची व्हॅल्यू काय राहते हो, f/2+1, ओके इंटू काय राहते आर. सी व्हीची व्हॅल्यू काय राहते, f/2 × r. बघा कॅपिटल आर गेट काय झालं, कॅन्सल, शिल्लक किती राहिलं मग तुमच्याकडे, f/2+1, ओके डिवाइडेड बाय f/2. ठीक, आता काय करायचं, f/2 याला आणि याला काय करायचं, डिवाइड. जेव्हा f/2 याला डिवाइड केलं तर शिल्लक किती राहिलं, 1. याला डिवाइड केलं तर शिल्लक किती राहिलं, 1+f/2. आता 2 शिफ्ट करा, देअरफोर 1+2/f, देअरफोर 1+2/f. येत्या लक्षात, म्हणजे ॲक्च्युली आता आपल्याला माहीत आहे की ही डायरेक्ट व्हॅल्यू लक्षात ठेवायची, कारण की एवढं सिम्प्लिफिकेशनसाठी ओके आपल्याला नीट काही वेळ देत नाही आणि आपल्याला टाईम आपल्याला सेव्ह करायचा आहे, तर टाईम सेव्ह करण्यासाठी डायरेक्ट गामाची ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची, 1+2/f, ओके. नाहीतर अदरवाईज काय होतं ना, मोलर स्पेसिफिक टाका, कॉन्स्टंट प्रेशरची व्हॅल्यू टाका, ॲट कॉन्स्टंट व्हॅल्यू व्हॉल्यूमची व्हॅल्यू टाका, त्यानंतर थोडा सिम्पल अल्जेब्रा आहे, म्हणजे खूप काही वेळ नाही लागत, परंतु तुम्ही जर लक्षात ठेवलं तर काही मोठी गोष्ट नाही. ठीक आहे, आता बघा आता आपल्याला गामा फाइंड आउट करायचा, म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला आला 1+2/f. ठीक आहे, आता गामा कोणत्या मॉलिक्यूलसाठी फाइंड आउट करायचा, हायड्रोजन हेलियम. मग हायड्रोजन हेलियमचं फक्त आपल्याला डिग्री ऑफ फ्रीडम माहिती पाहिजे बस आपल्याला. ओके बघा, आपण गामा पहिले आपण हायड्रोजनसाठी फाइंड आउट करू. ओके, हायड्रोजनसाठी मी गामा 1 लिहितो. ठीक आहे, हायड्रोजनसाठी 1+2/ ओके, हायड्रोजन हा एक डायटोमिक गॅस आहे आणि हायड्रोजनसाठी कोणत्याच प्रकारचे व्हायब्रेशनल मोड आपल्याला कन्सिडर नाही करायचे आहे, त्याच्यामुळे डिग्री ऑफ फ्रीडम राहते 5, देअरफोर 1+2/5. ठीक आहे, आता बघा मी बेस 5 कॉमन करून घेतो तर 5 खाली वर मल्टिप्लाय केलं, बेस कॉमन झाला आणि 5+2 काय झाले, 7. ठीक आहे, म्हणजे 7/5. 7/5 ऑप्शनमध्ये बघा तुम्हाला कुठं कुठं दिसते, बघा हा ऑप्शन आणि हा ऑप्शन काय झाला, कॅन्सल. फक्त दोनच ऑप्शन राहिले, 7/5, 7/5, म्हणजे दोन ऑप्शन असेच कॅन्सल झाले. ओके, हा कशासाठी काढला आपण, हा जो काही काढला कशासाठी काढला, फार हायड्रोजनसाठी काढला आपण. हे हा जो काही ॲडियाबॅटिक रेशो आहे कशासाठी काढला, हायड्रोजन. आता असाच ॲडियाबॅटिक रेशो आपण हेलियमसाठी काढायचा आहे, हेलियमसाठी आपण गामा 2 डिनोट करू. ठीक आहे, बघा तोच फॉर्म्युला 1+2/f. हेलियमसाठी, हेलियम हा मोनॲटॉमिक गॅस आहे, त्याच्यासाठी डिग्री ऑफ फ्रीडम राहते 3. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 बेस आपण खाली वर मल्टिप्लाय केलं, कॉमन करून टाकलं, 3+2 किती झाले, 5. हे आपण कशासाठी काढत आहे, आपण
हेलियमसाठी. कशासाठी काढलं? हेलियमसाठी. बघा 5/3 इथे पण दिसतो, 5/3 तुम्हाला इथे पण दिसतो, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला नेक्स्ट चेक करावंच लागेल. हे झालं लक्षात. बघा आता आपण गामा 3 कशासाठी फाइंड आउट करता, की अनादर डायटोमिक गॅस. आता माहीत आहे बघा तोच फॉर्म्युला 1+2/F. डायटोमिक गॅससाठी डिग्री ऑफ फ्रीडम किती राहते? 5. परंतु त्यांनी काय म्हटलं की तो जो काही मॉलिक्यूल आहे तो रिजिड नसल्यामुळे त्याच्यामधले आपल्याला व्हायब्रेशनल, ओके, ॲडिशनल व्हायब्रेशनल मोड काय करायचे? ॲड. आणि जेव्हा जेव्हा एखाद्या मॉलिक्यूलमध्ये व्हायब्रेशनल मोड ॲड करतो तर त्याच्या करस्पॉन्डिंग डिग्री ऑफ फ्रीडम किती ॲड करतो? 2. ओके, म्हणजे डायटोमिक आहे तर 5, व्हायब्रेशनल आहे म्हणून किती ॲड करायचे? 2. म्हणजे किती झाले? टोटल 7. म्हणजे जो काही इथं आपल्याला डिग्री ऑफ फ्रीडमची व्हॅल्यू टाकायची आहे 7. देअरफोर 7 खालीवर काय केला आपण? मल्टिप्लाय. 7 बेस काय निघाला? कॉमन. 7+2 काय झाला? 9. हा कशासाठी होता? जो काय एक्स डायटोमिक गॅस होता त्याच्यासाठी होता. डायटोमिक गॅस म्हणा किंवा डायटोमिक मॉलिक्युल्स. ओके, म्हणजे 9/7, म्हणजे 9/7 तुम्हाला या ऑप्शनमध्ये दिसत असतो. हाही ऑप्शन तुमचा कॅन्सल झाला. देअरफोर ऑप्शन नंबर 2 इज द राईट वन. हे झालं लक्षात. म्हणजे याच्यात खूप काही मेहनत नाही आहे. ओके, खूप काही मेहनत नव्हती, फक्त तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. 1+2/F शॉर्टकट आहे. समजा शॉर्टकट म्हणण्यापेक्षा काय, कॅल्क्युलेशन्स आपण ऑलरेडी पहिले करून ठेवले आहे, ठीक आहे. म्हणजे हे कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी आपल्याला टाईम इतकं सेव्ह होऊन जातो. हे झालं लक्षात. म्हणजे नीट 2019 हाही क्वेश्चन तुम्हाला महाराष्ट्र सीईटीमध्ये येण्याचे चान्सेस आहे. खूप काही डेफ्थली क्वेश्चन नाही आहे. ओके, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, सिम्पल फॉर्म्युलावर क्वेश्चन आहे. ॲज इट इज, ॲज वी हॅव डिस्कस अर्लियर, द क्वेश्चन नंबर 1 असाच क्वेश्चन आहे. बघा त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, महाराष्ट्र सीईटी 2018 आलेला क्वेश्चन आहे. ओके, महाराष्ट्र सीईटी 2018 आलेला क्वेश्चन आहे आणि याचा आपण सोल्युशन बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, द मोलर स्पेसिफिक हीट ऑफ अन आयडियल गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड कॉन्स्टंट व्हॅल्यूम. आहे की नाही? सी पी इज नथिंग बट मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड सी बी इज नथिंग बट मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ओके, रिस्पेक्टिव्हली असं त्यांनी म्हटलेलं आहे, ठीक आहे. इफ आर इज द युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, म्हणजे ती काय सगळे कॉन्स्टंट आहे, त्यांची सगळी माहिती सांगितली की सी पी हे आहे, सी व्ही हे आहे, आर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे, अँड रेशिओ ऑफ सी पी टू सी व्ही इज नथिंग बट गामा. आहे की नाही? आत्ताच बघितलं आपण सी पी टू द सी व्ही रेशिओ का राहते हो? गामा. आत्ताच बघितलं आपण जो काही ॲडिबॅटिक रेशिओ राहते गामा, तो का राहते? मोलर स्पेसिफिक ॲट कॉन्स्टंट प्रेशर टू द मोलर स्पेसिफिक ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सगळ्या कॉन्स्टंटची आपल्याला त्यांनी फक्त माहिती दिलेली आहे ना, आपल्याला काय विचारलं? देन सी व्हीची व्हॅल्यू विचारली आपल्याला. ओके, देन मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूमची व्हॅल्यू विचारली. आता बघा इन टर्म्स ऑफ काय विचारली. बघा जनरली सी व्हीची तुम्हाला व्हॅल्यू माहीत आहे, F/2 × R. बघा इथंच मी तुम्हाला लिहून पण दिली होती सी व्हीची व्हॅल्यू F/2 × R, ठीक आहे. सी व्हीची व्हॅल्यू F/2 × R. मग आपल्याला परत सी व्हीची व्हॅल्यू का बरोबर आहे? आपल्याला सी व्हीची व्हॅल्यू विचारली इन टर्म्स ऑफ गामा, कारण की प्रत्येक ऑप्शनमध्ये बघा तुम्हाला गामा दिसतो, आर तर ऑलरेडी आहे. येत्या लक्षात, सी व्हीचा जो काही फॉर्म्युला आहे, मोलर स्पेसिफिक डॉट कॉन्स्टंट व्हॉल्यूमचा जो काही फॉर्म्युला आहे, F/2 × R ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला इन टर्म्स ऑफ काय विचारलं? बघा प्रत्येक ऑप्शनमध्ये तुम्हाला गामा दिसते, म्हणजे आपल्याला डिग्री ऑफ फ्रीडम इन टर्म्स ऑफ गामा प्लेस करायचा आहे. येत्या लक्षात, म्हणजे क्वेश्चन का बरं, म्हणजे कसं बरं आहे? तर बघा महाराष्ट्र सीईटीचा क्वेश्चन आहे, परंतु नीट लेवलचा क्वेश्चन आहे. त्या लक्षात, म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम आपल्याला इन टर्म्स ऑफ गामा पुट करावं लागेल तेव्हा कोणता नाही कोणता ऑप्शन आपल्याला मिळते. बघा एकदम सिंपल आहे, काही मोठी गोष्ट नाही. बघा आपल्याला काय करायचं आहे? बघा आपल्याला दिलेलं आहे सी पी अपॉन सी व्ही इक्वल्स टू गामा, ठीक आहे. मी काय करतो, बघा दोन्ही साईडला सी पी अपॉन सी व्ही -1 = γ-1. दोन्ही साईडला जे काय आपल्याला कॉन्स्टंट दिलेलं आहे त्याच्यातून -1 - 1 मी काय केला हो, वजा केला, ठीक आहे. त्यानंतर बघा इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. बघा 1 × CpCv -Cv/Cv इक्वल्स टू काय, इथे इथे काय शिल्लक राहिलं? γ-1, ठीक आहे. बघा इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे? आपल्याला पाहिजे सी पीची व्हॅल्यू. ओके, पुन्हा एक तुम्हाला मेयर्स रिलेशन माहीत आहे, सी पी -Cv = R. ओके, हा एक मेयर्स रिलेशन यूज करता, त्याच्यामुळे सी पी -Cv ठिकाणी मी काय यूज करू? R/Cv = γ-1, ठीक आहे. आता मला सी पीची व्हॅल्यू पाहिजे तर टेकिंग रेसिप्रोकल करतो, देअरफोर सी पी अपॉन आर इक्वल्स टू इकडे राहिलं 1/γ-1, ठीक आहे. हा आर इकडे शिफ्ट करतो, ठीक आहे. आर शिफ्ट केला तर सी व्हीची व्हॅल्यू मला मिळाली Cv = R/γ-1. Cv = R/γ-1, म्हणजे सी व्हीची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ गामा काय राहायला पाहिजे? R/γ-1. इथं लक्षात, म्हणजे क्वेश्चन अतिशय इझी आहे. आता हे मी सॉल्व केलं म्हणून इझी आहे,
परंतु जेव्हा तुम्ही म्हणजे पेपरमध्ये असता तेव्हा हा क्वेश्चन इतका इझी नाही जाणार तुम्हाला, कारण की म्हणजे आता मायनस वन अस करावं लागलं ही पण डोक्यात लक्षात आलं पाहिजे. ओके, किंवा याचे अनदर वेज पण राहतात की हा जस्ट वन वे आहे. ठीक, त्यानंतर बघा आपल्याला मे बी महाराष्ट्र सी ई टीमध्ये आता हे सगळ्या गोष्टी दिल्यानंतर सी पी इन टर्म्स ऑफ गामा विचारू शकतो, सी व्ही इन टर्म्स ऑफ आपण गामा फाइंड आउट केला. सी पी इन टर्म्स ऑफ गामा फाइंड आउट करणं अतिशय इझी आहे. बघा या रिलेशनवरून आपण फाइंड आउट करू शकतो, या रिलेशनवरून म्हणण्यापेक्षा जो काही आपला हा रिलेशन आहे. बघा एक मिनिट, जस्ट वेट. ओके, बघा आपल्याकडे जो काही ॲडिबॅटिक रेशोचा जो काही रिलेशन आहे, गामा इक्वल्स टू सी पी अपॉन सी व्ही. ठीक आहे, देअर फोर सी पी इक्वल्स टू गामा टाइम्स सी व्ही लिहू शकतो. आहे की नाही, सी पी इक्वल्स टू काय लिहू शकतो, गामा टाइम्स सी व्ही. गामा इंटू सी व्हीची व्हॅल्यू तुम्ही इन टर्म्स ऑफ गामा काढली, काय आहे, आर अपॉन गामा मायनस वन. म्हणजे सी पी इन टर्म्स ऑफ गामा काय होते हो, गामा टाइम्स आर अपॉन गामा मायनस वन. इथं लक्षात फक्त इथं आपल्याला गामा लावा लागतो, कारण की सी पी इन टर्म्स ऑफ गामा काय ते गामा टाइम्स सी व्ही, सी व्हीची व्हॅल्यू आहे आर अपॉन गामा मायनस वन. इथं लक्षात, महाराष्ट्र सी ई टी 2018 आलेलं क्वेश्चन आहे. क्वेश्चन अतिशय इझी नव्हता, ट्रिकी क्वेश्चन होता, याला आपण ट्रिकी क्वेश्चन म्हणू शकतो. थोडी बुद्धी यूज करून म्हणजे असे क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकता. इथं लक्षात, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत चालले सर तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.